Nilesh Dhonde, thank you so much. I think Nilesh Dhonde हे 12th man म्हणून काम करतात आज धोंडेवाडीसाठी. धोंडेवाडीने साऱ्या गोष्टींवरती मन जिंकलेत, खास करून खेळामधून तर जिंकली, परंतु एक गोष्ट जी या स्पर्धेचं पुढील वर्षाचं पारितोषिक देऊन नोंद तुम्ही मन जिंकली आहात ती काहीशी वेगळी आहे. मैदानाच्या आतमध्ये वळ्या, बेस्ट ऑफ लक बोट टीम. फायनलचा पहिला बॉल टाळ्या होऊ द्यात. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्यात आलाय. बाकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव तर निश्चित मिळेल. इथे प्रयत्न करण्यात आले दुहेरीचे, दोन तर आल्या, तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? अंगलट येऊ शकते ही धाव. ठाऊक होतं दोन्ही फलंदाजांना, मागे धाडलं. धाव फलकावरती धाव आहेत, त्या पहिल्या बॉलवरती दोन. सुरुवात चांगली झाली आहे. इथे पहिल्या बॉलवरती ऑन साइडला मनगटाचा वापर करत असताना केलेला फटका राहुलला आपण पाहिलं. बॅकफुटला ढकललं होतं फलंदाजाला, ज्यावरती धाव मिळाल्या ती दोन. हलक्या हाताने केलेला फटका होता. मैदानाच्या आतमध्ये जिथे षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. तीन षटकांची मॅच, मेगा फायनल, ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मेगा फायनल, पहिलं षटक, गोलंदाजी मार्कवरती आहे तो अजित. चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली होती या गोलंदाजाने. पुढचा बॉल ऑन साईडवरती, नियंत्रण का असायला हवं ना, त्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. बॅकफुटला येत असताना ऑन साईडला खेचलाय, लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर, धावा मिळतील त्याच्यावर. सौकार. पर बोलते हैं और जो रहते हैं ना जमाने में खामोश, उनके हुनर बोलते हैं. आज या खेळाडूचा हुनर चांगला आहे आणि एक चांगली बॅट त्याची बोलती आहे. लगातारच्या तीन चेंडू व तीन षटकारासाठी 501 रुपये केएसके खजिनदार अमोलजी मालुसरे यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. एक तेरी तो एक मेरी असं म्हणत असताना अजितने गोलंदाजी केली आहे. तो सांगतोय की चार दिवस सासूचेही असतात आणि चार दिवस सुनेचेही असतात. वेळ प्रत्येकाची येते आणि इथे वेळ आहे ती गोलंदाजाची. एक बॉल डॉट काढलाय तर दुसरा बॉलवरती चौकार आला होता. धावफलकावरती धाव आहेत त्या सध्या दगडीला सहा. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर. पंच इथे कोणताही इशारा धरवत नाही, दर्शवत नाही आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. सहा धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली आहे, शेवट कसं होणार? वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमीच चांगला. तीन चेंडू तीन षटकार लागवल्यानंतर अमोलजी मालुसरे, मयूरजी मालुसरे यांच्याकडून 500 रुपयाचं एक हजार प्रत्येकी असेल आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये अमोलजी मालुसरे आणि मयूरजी मालुसरे षटकारासाठी, तीन षटकारासाठी 1000 रुपये. अशी अनेक पारितोषिकं दिली जातील. भरघोस पारितोषिकं असणारी ही स्पर्धा. स्पर्धेमध्ये प्रवेश घेणारा कोणताही खेळाडू खाली हात घरी गेलेला नाही आहे. काही ना काहीतरी घेऊन गेला आणि ज्या वेळेला घरी जाईल ना त्यावेळेला घरच्यांना त्याचा आनंद जास्त देऊन जाईल. मैदानाच्या आतमध्ये जिथे येणाऱ्या 12 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. दुसरं षटक हाताण्यासाठी गोलंदाजी मार्कपती अरविंद दाखवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल राईट आर्म वर द विकेटने हाफ ट्रॅकर उसळी जास्त होती. पंचांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे. अवांतर चेंडू इथे पाहायला मिळतोय. अवांतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धाव आहेत त्या 7. 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं, मेगा फायनल, ग्रँड फिनाले आपण पाहतोय. एक दर्जेदार क्रिकेटचं आयोजन असणारी केएसके क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत नवशक्ती क्रिकेट क्लब केळघर सोळशी श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2023 पर्व तिसरं. हा चेंडू यष्टी रक्षकाचा भेद. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा स्थिरावल्या. त्या केवळ पहिल्या षटकामध्ये आलेले आणि तदनंतर आलेली एकेरी धाव. अवांतर 7 आहेत. 7 धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन अ बोर्ड, 7 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज लोअर फुलटोज ऑन साईडला खेळला इन टू द गॅप. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी.
एक तर मिळेल फार वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर दिलाय धोंडेबाडी या संघाने कालच्या दिवशी केलेली करामत आजच्या दिवशीचा त्यांचा कामकाज सध्याच्या घडीला कोणत्याही संघाला त्यांनी वर मुंडी काढून दिलेली नाही आहे एक चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडून अपेक्षित आहे फायनलचे प्रभव दाळवेदार ते होते पुढचा बॉल बँग ऑन टार्गेट यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर केलं डिस्ट्रॉइड खेळाडू क्रमांक पहिला बाद तमाम है इस खेल में बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है तुमचे आज हौसले किती बुलंद आहेत ना ते आम्हाला पाहायचं आहे मेगा फाइनल साठी तुम्ही दाखल झाला आहात अकलबे संघाची बॅटिंग प्रत्येकाला पाहायची आहे दफलकावरती धावा आहेत त्या सध्या दगडीला एकंदरीत 8 खेळाडू बाद झाले ते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश बातोसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उजव्याशीच्या बाहेर डी बॅक्सा कव्हरला खेळलाय क्षेत्ररक्षक नाही आहे चेंडूवरती पोहोचेल तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या त्या दोन संघाची धावसंख्या दोनने पुढे सरकत असताना तियेरीचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि तिसरी देखील अर्जित करण्यात आली चिकी धाव याला म्हणता येईल चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 3 ने पुढे 11 धावा धावफलकावरती आहेत 11 रन्स ऑन अ बोर्ड 11 धावा धावफलकावरती 3 षटकांची ही मॅच एकंदरीत 6 षटके या सामन्यामध्ये हाताळले जातील पूर्वार्ध 3 आणि उत्तरार्ध 3 पुढचा बॉल गोलंदाज समोरच्या दिशेने खेळलाय कार्पेटच्या साह्याने डीपमध्ये प्रोटेक्शन आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय एकच धाव या चेंडूवरती मिळेल क्षेत्ररक्षण चांगलं त्याहूनही अधिक खांद्याच्या जोरावरती करण्यात आलेली फेकी डीप तुषारला आपण पाहतोय एक चांगलं क्षेत्ररक्षण तुषारचं पाहायला मिळालं लॉंग ऑनला एका बाजूला मिड विकेट तैनात करण्यात आला लॉंग ऑन आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रवीदादा कुडपणे यांच्याकडून मागील बॉलवरती जो खेळाडू बाद झाला होता त्याच्यासाठी अर्थात अरविंदसाठी 500 रुपयाचा कॅश प्राय झालाय मैदानाच्या आतमध्ये आलाय चौकार चेडू सीमारेषा पार चौकार चौकाराला संघाच्या धाव 4 ने भर पटेल धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 16 धावा धाव फलकावरती आहेत अरविंदने त्रिफळाचित फलंदाजाला बाद करण्यात आला होता आणि त्याच्यासाठी कॅश प्राइस 500 रुपये आलाय धोंडेवाडी संघाचे आधारस्तंभ आदरणीय रवीदादा कुरुबने साहेब यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आलाय या खेळाडूसाठी मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक तुषार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल आज या संपूर्ण आयोजकांचे आभार मानेन विशेष करून नयन सकपाळ यांचे आभार मानेन की त्यांनी मला या स्पर्धेच्या दरम्यान संधी दिली आमंत्रित केलं माझ्यासाठी 6 बॉलसाठी जी स्पर्धा उरली आहे तुम्ही थांबू नका स्पर्धा एक चांगली आहे हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर पिच केला होता एक धाव तर निश्चित मिळते आहे पंचांचा इशारा येणं शेष आहे दत्ताजी मेहर सांगतात व्हाईट बॉल आणि त्यावरती एकेरी धाव संघाची धावसंख्या व्हाईट प्लस 1 जाऊन पोहोचेल ती 18 धावा धावफलक्यावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा अजूनही शेवटचे 6 बॉल बाकी आहेत हा बॉल देखील उजव्याशीच्या बाहेर पुन्हा एकदा टाकावा लागेल पुन्हा पाहावा लागेल ॲज अ निडल ॲज अ शार्पर असे ट्विच स्विचच्या टोकासारखी तीक्ष्ण नजर पंचांशी पाहायला मिळाले व्हाईट बॉल आलाय 29 धावा धावफलकावरती आहेत 19 रन्स ऑन अ बोर्ड पुढचा बॉल मिस टायमिंग गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी एक धाव तो निश्चित मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आहे काय होईल अंगलट येईल का येस 2 धावा सहजरित्या अर्जित चित्याची चपळाईने हरणाचा वेग त्याहूनही अधिक आपण प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला वापरला म्हणता येईल स्ट्राईक इनवरती येणारा बॅटर अर्थात राकेशने
ज्या पद्धति ने तो धावला जीवाच्या आकांताने धावत होता त्याला माहिती होतं की या मॅच मध्ये आपल्याला जीवाचा आटापिटा करावा लागणार आहे। सामना फार महत्त्वाचा आहे, मेगा फाइनल आपण खेळतोय आणि या पहिल्या क्रमांकाचा विजेता जर का आपल्याला ठरायचा आहे ना तर एक चांगले प्रदर्शन अपेक्षित असेल। आपल्याला प्रदर्शनाच्या जोरावरती सामने जिंकता येतात त्यासाठी प्रदर्शन करावा लागतं। संघ अडचणीमध्ये असताना स्वतःला आपण सांगायला हवं। खुलवा टप्प्याचा हा चेंडू बॉटमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कबरला केला, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, एक धाव निश्चित मिळेल। दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, दोन धावा सहजरित्या अर्जित। ज्या वेळेला आपण अडचणीमध्ये असतो किंवा निश्चितच अनेक संकट आपल्या अंगावरती येतात ना त्यावेळेला आपण नेहमीच आपला मार्ग बदलायचा सिद्धांत नाही, कारण झाडं जी आहेत ना ती नेहमी आपली पानं बदलतात, मुळं नाही। भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय, कमजोर तू नाही तर तुझी वेळ आहे। ही वेळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असते आणि ही वेळ निभावून जायची असते। धावा मिळाल्या आता, दोन संघाची धावसंख्या आहे ती 23 धावा धाव पलक्यावरती आहेत। पुढचा बॉल गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज, खुलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्यात आला। क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतो, एकच मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आहे, परंतु अपयशी ठरतील। संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल, धावून पोहोचते, धाव पलकावरती धावा आहेत त्या 24 रन्स ऑन अबाउट, 24 धावा धाव पलकावरती आहेत, 24 रन्स ऑन अबाउट, 24 धावा धाव पलकावरती पाहायला मिळत आहेत। अनेक गोष्टींनी आज या स्पर्धेने मन जिंकले केएसकेकरांचे। लोअर फुलटोस ऑन साईडला धमाका, दबा धरून बसला होता आणि टोकलाय ऑन साईडला षटकार। धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय, 30 धावा धावफलकावरती आहेत, एक फायटिंग टोटल उभी करण्यात आली आहे। 30 धावा बनवल्यानंतर ही मॅच मध्ये कमबॅक करू शकतो अकल्प्य संघ, तितकासा ताकदवान आहे हा संघ, एक चांगलं प्रदर्शन त्यांनी निश्चित केलंय या मॅचच्या दरम्यान देखील। या स्पर्धेवरती वेगळी छाप या संघाने सोडली आहे, त्यांची गोलंदाजी त्यांची फलंदाजी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिली आहे। या स्पर्धेमध्ये ते कटिबद्ध आहेत आपल्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावरती चांगला खेळ करण्यासाठी। पुढचा बॉल हा देखील ऑन साईडला, लोअर फुलटोस, क्षेत्ररक्षक आहे, एक तर मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षक जिथे येईल तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या, त्यात एक खेळाडू होईल तो इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद, 31 आहेत खेळाडू दुसरा बाद। पुढचा बॉल खुलवा टप्प्याचा हा चेंडू, एक धाव तर निश्चित मिळेल, परंतु दुहेरीचा प्रयत्न होणार नाही। 32 आल्यात, 33 इथे येईल का दुसरी धाव, आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू तो होईल इथे बाद। धाव फलकावरती लेग बायच्या स्वरूपामधून धाव आली आहे, 32 बनल्यात। पूर्वार्धाचा खेळ इथे संपलाय, मी मात्र काय का थांबतो, तुझ्यापासून दादा घेतो, निरोप घेतो, आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी। जय जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट। पूर्वाध संपला बनल्यात, 32-33 चा पाठलाग करायचा आहे। या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ KSK संतोषजी देसाई सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। उगवे असो अनेक स्पर्धांना KSK क्रीडा प्रतिष्ठानचा ज्यांचा आवाज सातत्यपूर्व आपण ऐकतोय, जे जी भोसले सर यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय।
खूप चांगला आवाज आणि अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या मार्फत या ठिकाणी ऐकण्यात आलं. माईची उबदार शाल, पुष्पगुच्छ, त्याचबरोबर एक आकर्षक गिफ्ट त्यांना इथे मात्र या स्पर्धेदरम्यान दिलं जात आहे. जय जी भोसले सर, खूप चांगला आवाज आणि मी सर्वांना विनंती करेन की आपण जोरदार टाळ्या द्या जय जी भोसले सरांसाठी. या स्पर्धेमधून रजा घेत आहेत, पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना जायचं आहे. नाईटची स्पर्धा आहे, परंतु दोन दिवस अतिशय चांगला मनोरंजन आणि अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध ज्यांनी केलं, थँक्यू सो मच जय जी भोसले सर, धन्यवाद. सत्र क्रमांक दोन असेल जिथे मात्र मेगा फायनलचा थरार तुम्ही पाहताय. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2023 पर्व क्रमांक 3 आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी ज्या पद्धतीने प्रोफेशनल समालोचन आपण ऐकलं जय जी भोसले सर यांचं, त्या पद्धतीने आमचे प्रोफेशनल गुणलेखक आमच्याबरोबर आहेत. पंचांची टीम ही खूप चांगल्या पद्धतीने 3 दिवस सातत्यपूर्वक 2 दिवस काम केलं. फॉर्च्यून इव्हेंटच्या मार्फत ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहिली तर एक चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. परंतु या स्पर्धेचा अगदी शेवटचा भाग, सत्र क्रमांक 2 बाकी आहे. मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगेल. टीम अकाल्पने प्रथम बॅटिंग करत असताना 32 धावा स्कोरबोर्डती लावल्या, 33 धावांचं टार्गेट टीम GCC धोंडेवाडी टीम समोर ठेवलंय. कोणता संघ तर पहिलं षटक इथे सुरुवात होईल. पॉवर प्लेचं षटक असेल आणि दोन क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत पाहायला मिळतील. अगदी प्रेक्षकांनी गर्दी केली या स्पर्धेसाठी. गेली 2 दिवस आम्ही सातत्यपूर्व पाहतोय की प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेकडे आकर्षित झालेत. मी विनंती करेन बाउंड्री लाईनला जे प्रेक्षक आहेत थोडंसे पाठिया छोटे खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर. प्रेक्षकांना मी विनंती करेन आपण बसून घ्यायचंय. तर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला मात्र तेजस, नॉन स्ट्राईकला सनी आणि बॉलर निघाले तिथे राहुल बातोसे. ओ पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलाय, इथे पंचांकडे दाद मागितली जाते परंतु अगदी स्पष्ट नकार. 33 धावा स्कोरबोर्ड होती लागल्यात. मागची स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर इथे मात्र टीम वाकीने शिकस्त दिली होती GCC धोंडेवाडी या टीमला. आज मात्र पुन्हा एकदा गाठ पडले KSK प्रतिष्ठानच्या चांगल्या टीम बरोबर, अकाल्पे टीम बरोबर. ओहो इथे पहा बॅकफुटला गेले, पुल केलाय, पुल सक्सेसफुल, स्ट्रोक चांगला आहे, आवाज चांगला, रन्स मिळतील 4. येतोय चौकार DJ. पी बॉईज यांच्याकडून प्रत्येक षटकाराला इथे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्ट्रोक चांगला आला होता. बॉल क्रमांक 3 आहे. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. बाउंड्री लगत अगदी क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत मात्र 1 रन्स कंप्लीट केली जाते. तर धावसंख्या आपण जर विचार केली तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागते ती 5 धावा स्कोरबोर्ड होती लागत आहेत. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांचा विचार केला तर अतिशय चांगलं क्रिकेट खेळून आतापर्यंत या ठिकाणी आलेत. मेगा फायनलचा थरार पाहत आहे. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2023 पर्व क्रमांक 3 आहे. बॉल क्रमांक 4 आहे. सनी धोंडे स्ट्राईक एंडला, लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न, अगदी मिडल स्टंप वरून बॉल ट्रॅव्हल होतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अकल्पे संघाचा विचार केला तर अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये या संघाने KSK प्रतिष्ठानमध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि तदनंतर मात्र अगदी 2 ते 3 स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा खेळ या KSK प्रतिष्ठानमध्ये दाखवला आहे. आज मात्र मेगा फायनलची सामना खेळताना आपण त्यांना पाहतोय. स्लोअर पद्धतीचा बॉल, खराब बॉल आणि त्याचा परिपूर्ण समाचार घेतलाय. ऑन साईडला ठोकलाय षटकार. सनी धोंडेच्या बॅटमधून येणार हा लाजवाब षटकार DJ. विशेष पारितोषिक असेल
प्रेक्षक वर्गामध्ये कोणीही जेल पकडला तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रीतम कदम यांच्याकडून हे पारितोषिक येतोय. स्लोअर पद्धतीचा बॉल होता इथे. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डील स्कूप केलाय. बॉल सीमारेषा ओलांडतो. इथे आणखी एक दर्जेदार स्ट्रोक येतोय सनी धोंडियाच्या बॅट मधून. आई डीजे पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकामध्ये जिथे मात्र आपण विचार केला बॉलिंग चांगली होते, अगदी शेवटच्या दोन बॉलवरती एक षटकार आणि एक चौकार. धाव संख्या एकूण स्कोरबोर्ड होती लागते 15 धावा स्कोरबोर्ड होती लागतात 15 रन्स. ते 30 धावांचं टार्गेट आहे. येणारे बॉल असतील 12 आणि 18 धावांची गरज. टीम जी सी सी दोंडेवाडीला दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आक्रमण करताना आपण या मेगा फायनलमध्ये पाहतोय. रवी गोलफ, रवीदादा कुडपणे यांच्याकडून सनीसाठी रोख रुपये 500 पारितोषिक आलंय. तर या षटकारासाठी कारण खूप मोठे चाहते आहेत या जी सी सी दोंडेवाडीचा आणि आज विचार केला तर संपूर्ण गाव या ठिकाणी आपल्या संघासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला खेचण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय चांगली बॉलिंग पहा जिथे मात्र तेजस पहिल्यांदा शफल होण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र बॉलरनी हेरलं आणि बॉलला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 11 बॉल 18 धावांची गरज. अकल्पे टीम इथे इतिहास करू शकते का? नंबर एकचं पारितोषिक अकल्पे टीम जिंकेल का हे प्रश्नचिन्ह आहे. 11 बॉल आणि 18 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केले, एक रन्स कंप्लीट केली जाते. बॉलवरती क्षेत्ररक्षक अगदी चित्त्याच्या वेगाने जात आहेत, मात्र एक रन्स कंप्लीट केली जाईल. जी सी सी दोंडेवाडी ही टीम पाहिली तर संपूर्ण भोर तालुक्यातून एक गाव 11 या फॉर्मॅटमधील नंबर एकची टीम म्हटलं जातं. अनेक स्पर्धा, अनेक मोठमोठ्या स्पर्धा या संघाने त्या भोर तालुक्यामध्ये जिंकल्यात. आज मात्र केसके प्रतिष्ठानमध्ये ही संधी मिळाली. या संधीचं मात्र सोनं केलंय. मेगा फायनल जिंकली जाईल का हा प्रश्नचिन्ह असेल. बॉलिंग चांगली झाली आतापर्यंत. आतापर्यंत विचार केला पहिले 3 बॉल 2 बॉल चांगले टाकलेत. धावा मात्र स्कोरबोर्डवरती एकूण लागतायत 16 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 17 धावांची गरज असेल. बॉल असतील 10. षटक महत्वपूर्ण आहे. हाफ ट्रॅकर याला उडवलाय ऑन साईडला, बॉलला पाठवलंय ऑन द फायर. यस, हा येतोय आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. हवाई फायर, हवाई सफर. 6 धावा डीजे. थँक यू सो मच एपी बॉईज या संघाकडून खेळताना आपण सनी धोंडे यांना या नवी मुंबई नगरीमध्ये आणि नेरूळ विभागामध्ये ही एपी बॉईज टीम आहे. आणि याच परिसरामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करताना आपण सनी धोंडे यांना पाहिलंय. काय बॅटिंग करतोय पहा. हाफ ट्रॅकर तुम्ही यांना टाकू शकत नाहीये कारण ज्या पद्धतीने तो फॉर्ममध्ये आहे. गतीमध्ये परिवर्तन चालणार नाहीये. आणखी एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता इथे. अपील केलंय, अपील फेटाळलंय. मात्र धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या आम्ही अपडेट करू. मेगा फायनलचा सामना आहे, शेवटचा सामना आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 22 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. म्हणजे 11 धावांची गरज इथून पुढे. रवीदादा कुडपणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रोख रुपये 500 या ठिकाणी आहेत. ऑस्टमला बाहेर चाललाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. चांगला बॉल परंतु थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय. पंचांनी इथे सांगितलंय व्हाईट बॉल. 23 धावा 10 धावांची गरज असेल. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिटची संधी होती. एक रन्स तर कंप्लीट केले आणि पंचांचा इशारा येतोय. 22 च्या रूपामध्ये ही एक रन असेल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड पुढे चाललाय. 24 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत. 9 धावांची गरज आहे हा सामना फिनिश करण्यासाठी टीम जी सी सी दोंडेवाडीला. चांगलं क्रिकेट
त्यांच्या मार्फत आपण संपूर्ण दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये पाहिलं, आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल ते खेळतायत. नशिबाचा कॉल त्यांच्या बाजूने गेला, डायरेक्ट मेगा फायनलमध्ये त्यांना एंट्री मिळाली. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये आणि धावांची गरज असेल नऊ. तेजस बॅटिंग करतायत, नॉन स्ट्राईकला सनी धोंडे. नऊ धावांची गरज असेल हा सामना फिनिश करण्यासाठी. ओहो इथे पहा, आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळ आहे. दोन क्षेत्रक्षकाच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक येतोय, रन्स मिळतील चार. चौकार डीजे. शेवटचं षटक शेष आहे आणि धावांची गरज असेल इथे. मात्र पाच धावांची गरज आहे, सहा बॉल आणि पाच धावांची गरज. अतिशय चांगली स्पर्धा श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2023. शेवटचं षटक, शेवटचे सहा बॉल मित्रांनो या स्पर्धेचे. दोन दिवस अतिशय क्रिकेटमय वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली, प्रेक्षकांनी अगदी मनोरंजन केलं. रवीदादा कोडबणे यांच्याकडून या ठिकाणी रोख रुपये 500 या ठिकाणी जमा होत आहेत. बॅट्समन आहेत तेजस यांच्यासाठी. हाफ ट्रॅकर याला उडवला, यस स्ट्रोक खेळलाय आणि इथे मात्र ठोकलाय षटकार. सनी धोंडेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. इथे मेगा फायनल विनर टीम आहे जीसीसी धोंडेवाडी. डीजे आई डीजे प्लीज.